नमस्कार। मिठाई म्हटलं की त्यात येणाऱ्या पदार्थांची लिस्ट प्रत्येकाची आपल्या आवडीप्रमाणे असते। मिठाई करताना सुका मेव्याचा वापर आवर्जून केला जातो। त्यातील एक काजू हे कोकणात मिळणारं खास फळ। त्यापासून बनणारी काजू कतली कशी करायची ते आज आपण बघू। काजू कतलीसाठी लागणारे साहित्य आहे काजू, साखर आणि पाणी। येथे मी अर्धा कप काजू घेतले आहे, तर काजूच्या अर्ध्या प्रमाणात साखर आणि साखरच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घ्यावे। तसेच आपल्याला लागणार आहे एक चमचा दूध पावडर, एक चमचा दूध, एक छोटा चमचाचा एक चतुर्थांश मिलायची पावडर, दोन छोटे चमचे तूप। इथे मी अर्धा कप काजूला एक एक चमचा मिल्क पावडर आणि दूध घेतलेले आहे। सर्वप्रथम काजू मिक्सरच्या भांड्यात ओतून त्याची बारीक पूड करून घ्यावी। मिक्सरला बारीक करताना मिक्सर हळूहळू फिरवत बारीक करावे, जेणेकरून काजूला तेल सुटणार नाही। आता गॅस मंद आचेवर करून एका भांड्यात पाणी व साखर टाकून उकळू द्यावी। साखर तळाशी बसते, त्यामुळे सतत ढवळत राहावे। साखर पूर्णपणे आता विरघळली आहे। काजू कतलीसाठी आपल्याला एक तारी पाक हवा आहे। आता ह्या वेळेला तयार झालेला हा पाक पाण्यासारखा सरळ खाली पडतोय, याला अजून चिकटपणा आलेला नाही। पाकाला आता हळूहळू घट्टपणा येऊ लागला आहे। पाकाला घट्टपणा आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला एकतारी पाक तयार झालेला आहे। यावेळेस पाकात काजूची पूड आणि दूध पावडर टाकून चांगले मिक्स करावे। चांगले एकत्र करून त्यात दूध टाकावे व परतवत राहावे। हळूहळू घट्टपणा येऊ लागेल। आता त्यात विलायची पूड टाकून एकत्र करावे। मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागले आहे। ह्या स्टेजला आपण मिश्रणात एक छोटा चमचा तूप टाकून चांगले एकत्र करावे। तयार मिश्रण हळूहळू फारच घट्ट होऊ लागले आहे। तयार मिश्रण भांड सोडू लागेल आणि एकत्र येऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करावा। एका प्लेटमध्ये अर्धा छोटा चमचा तूप टाकून तयार मिश्रण त्यात थंड करण्यासाठी ओतून घ्यावे। मिश्रण फार थंड होता कामा नये, थोडे कोमट असताना त्याचा एक गोळा बनवून घ्यावा। काजू कतलीसाठी प्लास्टिक किंवा बेकिंग पेपरवर अर्धा छोटा चमचा तूप टाकून घ्यावे। तयार गोळा तूप लावलेल्या भागावर ठेवून वरून प्लास्टिकने कव्हर करावा व गोलाकार पोळीसारखा लाटून घ्यावा। तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ लाटून घ्या। तयार लाटलेली पोळी 15-20 मिनिटं तशीच राहू देऊन त्यानंतर चाकूला थोडा तुपाचा हात लावून घ्यावा व बर्फीचे तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे काप करून घ्यावे। तयार आहे घरी बनवलेली स्वादिष्ट शुद्ध अशी काजू कतली। सुका मेव्याचा राजा असणाऱ्या काजूपासून बनवलेली, तसेच प्रसादामध्ये व सणांमध्ये मिरवणारी ही काजू कतली घरी नक्की करून बघा। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकाज ब्लेंड्स। थँक्यू।